नेमकं फडतूस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, आणि जे मुख्यमंत्री त्या मंत्र्यांच्या भोवती लाळ घोटत असतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे? अडीच वर्षामध्ये घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी आम्हाला राजकारण शिकवू नये, आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळताभुई थोडी होईल। त्यांचा जो थयाट आहे आणि हे जे काही त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, या फ्रस्ट्रेशनला खरं म्हणजे काही उत्तर देण्याचं कारणच नाहीये। असं आहे की अडीच वर्षाचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। खरं म्हणजे माझा सवाल असा आहे, दोन दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिम्मत देखील जे मुख्यमंत्री दाखवत नाही, आणि जे मुख्यमंत्री त्या मंत्र्यांच्या भोवती लाळ घोटत असतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे? जे वाझेच्या मागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे? ज्यांच्या काळामध्ये पोलीस एक्स्टॉर्शन करतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे? अडीच वर्षामध्ये घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी आम्हाला राजकारण शिकवू नये, आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळताभुई थोडी होईल। आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत, पण याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असं नाही आहे। ज्या दिवशी बोलणं सुरू करीन त्या दिवशी पळताभुई थोडी होईल, त्यामुळे संयमाने बोला। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ही जी काही त्यांचा जो थयाट आहे आणि हे जे काही त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, या फ्रस्ट्रेशनला खरं म्हणजे काही उत्तर देण्याचं कारणच नाही आहे। पहिल्यांदा तर हे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे की मोदींचे फोटो लावून निवडून येता आणि त्यानंतर विरोधकांची लाळ घोटता, फक्त खुर्ची करता लाळ घोटेपणा करता, मग खरा फडतूस कोण? हा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे। त्यामुळे मला असं वाटतं की ते कुठल्याही भाषेत बोलले असले त्याच्यापेक्षा खालची भाषा मला आहे, ते मी नागपूरचा आहे, पण मी तसं बोलणार नाही कारण तशी बोलण्याची माझी पद्धत देखील नाही। मी एवढंच सांगतो या सगळ्या निमित्ताने की याचं उत्तर त्यांना जनता दे। आणि 5 वर्ष राज्याचा गृहमंत्री मी राहिलो आहे आणि आता मी पुन्हा गृहमंत्री आहे। मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री असल्यामुळे अनेक लोकांना अडचणी होत आहेत, ते पाण्यात देव ठेवून बसले आहेत की मला गृहमंत्रीपद कसं सोडावं लागेल। पण मी त्यांना सांगतो, मी गृहमंत्रीपद सोडणार नाही, तुमच्या मेहरबानीने गृहमंत्री नाही। मी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये गृहमंत्री आहे आणि जो जो चुकीचं काम करेल त्याला मी जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही। निलंबित करण्याची मागणी पण करतायत उद्धव ठाकरे, पोलीस आयुक्तांना निलंबित करण्यात मागणी करा। पोलीस भाऊ काय स्टेट आहे, पोलीस कारवाई, गृहमंत्री म्हणून काय सांगणार पोलीस अधिकारी? असं आहे की कुठल्याही गोष्टीचं एखादी घटना घडली तर त्याची निष्पक्ष चौकशी ही निश्चितपणे आमचं सरकार करेल, पण त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये। राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य देखील होणार नाही, त्यामुळे त्या संदर्भातही उचित चौकशी होईल। जे घडलं असेल, कोणी चूक केली असेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल। जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट केलं जात आहे का अशा पद्धतीनं? असं आहे की चाणक्य एकदा असं म्हणाले होते की ज्यावेळी राज्यातले चोर डाकू लुटेरे किंवा अपप्रवृत्तीचे लोक हे राजाच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी समजायचं राजाने योग्य काम चालू केलेलं आहे। आणि मी राजा नाही, पण तरी देखील तुमच्या हे लक्षात येत असेल चाणक्य जे म्हणाले तेच आता खरं होत आहे।